काल रात्री पावणेच्या सुमारास नगर रोडला इथिलीन ऑक्साईडचा टँकर पडल्याची मला बातमी मिळाली होती. इथिलीन ऑक्साईड हा गॅस इट्सेल्फ व्हेरी डेंजरस स्वरूपाचा आहे आणि इन्फ्लेमेबल आहे. त्याचं एकच फक्त वैशिष्ट्य असतं की हा वॉटर सॉल्युबल आहे. वॉटर सॉल्युबल असल्यामुळे जोपर्यंत त्या कंपनीशी जी अशी मॅन्युफॅक्चरिंग करते रिलायन्स पेट्रोलियम त्यांची जोपर्यंत आम्हाला मदत येते तोपर्यंत आमच्याकडे एकच ऑप्शन होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये कंटिन्युअस वॉटर सप्लाय चालू ठेवून या दुर्घटनेचा कुठे मोठा इन्सिडन्स होणार नाही हे बघायचं होतं आम्हाला. जवळजवळ एक 7 तासाच्या याच्यानंतर रिलायन्स पेट्रोकेमिकलची नागोट्यावरील टीम आली. त्यांनी सगळ्या गोष्टीचं हे केल्यानंतर कशा पद्धतीने सेफ इव्हॅक्युएशन करता येईल याचा विचार केला आणि हे करताना 2 मोठ्या क्रेन मागवल्या की जेणेकरून कुठल्याही परिस्थितीमध्ये तो टँकर लहान असेल तरीसुद्धा तो टँकरला कुठेही छोट्या प्रमाणात सुद्धा स्क्रॅच येणार नाही किंवा त्याच्यामुळे कुठे स्पार्क होणार नाही. आणि हे सगळं झाल्यावरती नायट्रोजन पर्जिंगच्या माध्यमातून संपूर्ण लिक्विड दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे. आणि आत्ताच्या घडीला जे रिलायन्स पेट्रोकेमिकलचे जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही वाइंड अप करू शकता आता आपण सेफ आहोत आणि ते जो दुर्घटनाग्रस्त टँकर आहे हा आपण आलो ते दुसरं झाले. याच्यामध्ये मला मुद्दाम सर्वांचं आभार मानायचे आहेत. पुणे महानगरपालिकेत आमच्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अग्निशमन दलाच्या कर्मचारी खरोखरच उत्कृष्ट कार्य केले पण त्याच्यासोबतच पीएमआरडी आणि एमआयडीसीचे जे अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत त्यांनी पण तितक्याच वॉलंटरली काम केलेलं आहे. याच्यासोबतच संपूर्ण पोलीस यंत्रणा ट्रॅफिक यंत्रणा यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याला खरोखरच तोंड आहे. आणि एवढाच फक्त आनंद आहे की कालची रात्र वैराशी वाटत होती पण आज असं वाटतं की नाही आपण चांगल्या पद्धतीने सक्सेसफुली ही एक चॅलेंज आपण करू शकलेलो आहे. तर सगळ्यांचं ज्याला काय सगळ्यांना त्रास झालेला आहे ट्रॅफिकमुळे त्या सगळ्यांचे मी अतिशय मनाने हे करतो आणि आभार मानतो.